देशविरोधी कारवाई आंदोलनं पोस्टरबाजी घोषणाबाजीला मुंबई आय आय टीमध्ये पूर्णपणे बंदी करणारं परिपत्रकच जारी करण्यात आलं आहे कॉलेज आणि हॉस्टेल परिसरात शांततेचा भंग होईल अशा प्रकारची कुठलीही कृती करण्यास आय आय टी मुंबईच्या परिसरात पूर्ण बंदी घालण्यात आली या आशयाच्या दहा कलमी सूचनांचं पत्रकच विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलं आहे आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली हे जे परिपत्रक आता आय आय टीनं जारी केलं आहे काय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल मिलिंद सर मी सध्या आय आय टी पवईच्या बाहेरच उभी आहे मी सातत्यानं इथल्या विद्यार्थ्यांच्या मत जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते परंतु कुणीही फारशी माहिती जी आहे ती याबाबत या दिलेली नाहीये कालच हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये कुठल्याही पद्धतीच्या आंदोलनाला पोस्टरबाजीला घोषणांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि विशेषतः हॉस्टेल चे जे विद्यार्थी आहेत जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांच्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि यात स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की कॅम्पस परिसरामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही काम जे आहे ते यापुढे करता येणार नाहीये तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी जेव्हा जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता त्यानंतर याच आय आय टी कॅम्पसमध्ये विद्यार्थी आणि काही जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं सतत आठ ते दहा दिवस हे आंदोलन खरं तर या ठिकाणी सुरू होत परंतु त्यानंतर मात्र आयआयटीचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात अशा पद्धतीच्या आंदोलनांना कॅम्पस परिसरामध्ये बंदी घातलेली आहे आणि त्यानंतर काल जेव्हा हे परिपत्रक आलं या परिपत्रकामध्ये स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचे पोस्टर्स पॅम्फलेट्स लिफलेट्स हे कॅम्पसमध्ये वाटता येणार नाही आणि मुख्य म्हणजे प्रोफेसर्स जर जरी लोकांना गॅदर करत असतील विद्यार्थ्यांना एकत्रित आणत असतील तरी सुद्धा जर त्याची माहिती प्रमुखांना नसेल आणि प्रमुखांनी जर कुठल्याही पद्धतीची परवानगी दिलेली नसेल तर असे जे काही आंदोलन असतील असे जे काही गॅदरिंग असतील यांना अवैध ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात जर या नियमांचं काही पालन उल् केलं केल, गेलं नाही आणि उल्लंघन झालं तर कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगित सांगण्यात आलेलं आहे आ, तुर्तास तरी आयआयटी कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही पद्धतीचं आंदोलन सुरू नाहीये विद्यार्थ्यांशी आम्ही संपर्क साधला त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांच्या वतीनं हे सांगण्यात आलंय की आतमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही आंदोलन जे आहे ते या कोड ऑफ कंडक्टच्या विरोधात तुर्तास तरी सुरू नाहीये मुळातच कोड ऑफ कंडक्टला विरोध जरी असला तरी आता आंदोलनांवरच बंदी घातलेली असल्यामुळे नेमका आता आपल्या जे काही म्हणणं आहे ते मांडायचं कसं असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झालेला आहे प्रणाली या संदर्भात विद्यार्थी संघटना काही याचा विरोध करणार आहेत किंवा ह्याच्याबद्दल विरोध प्रदर्शन तिथे करणार आहेत कारण पोस्टरबाजी पण नाही काहीच नाही असं म्हणणं ना आहे आय आय टीचं अगदी खरं आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क झाला आहे त्यांच्यामध्ये त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यांच्या सांगण्यानुसार तुर्तास तरी अशा कुठल्याही आंदोलनाचा किंवा विरोधाचा त्यांचा विचार नाहीये काही विद्यार्थ्यांनी बोलायला नकार दिलेला आहे तर काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येऊ शकलेला नाहीये त्यामुळं नेमकं आता याच्यापुढे आय आय हे विद्यार्थी या कोड ऑफ कंडक्टच्या विरोधात काही पावलं उचलतात का काही का, का राग व्यक्त करतात का हे बघावं लागेल करणारे कारण कॅम्पसच्या आत जरी बंदी असली तरी, तरी कॅम्पस बाहेर एक मात्र अशा पद्धतीचा आंदोलन एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा की कॅम्पसच्या आतमध्ये परवानगी नाही बाहेर मात्र आंदोलन होऊ शकतं आणि अनेकदा विद्यार्थी संघटना या गेटवरतीच आंदोलनं करत असतात प्रणाली तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दिल्लीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरू आहे देश की जनता जाणून चाहती है की चार साल में किसान की आमदनी कहां तक पहुंची और कोई चाहे चीफ इकोनॉमिक एडवाइजर हो चाहे कृषि मंत्री हो चाहे स्वयं वित्त मंत्री बताएं क्या अभी भी सरकार 2022 तक किसान की आमदनी दुगनी करने का वादा उस वादे पे कायम है और हम मांग करेंगे कि छह में से चार साल बीत गए हैं तो आप कहां तक पहुंचे हैं स्वाभाविक है कि अगर आप कम से कम उस वादे के करीब करीब दो तिहाई लक्ष्य तक पहुंचना आवश्यक है लेकिन हमारा आरोप है कि यह भी एक चुनावी जुमला था कोई दूर दूर तक संभावना नहीं है कि जो वादा किया तो पूरा हो सके साथ ही में एक बहुत अहम वादा किया था कि किसान को जो उसकी उपज पे जो मूल्य मिलता है वो लागत खर्च के 50 प्रतिशत दिया जाएगा उसके बारे में भी कुछ जुमलेबाजी हुई कुछ घोषणाएं हुई लेकिन हमने उस समय भी आपत्ति उठाई थी अब भी हम दोहरा ब्रेक नुन एक स्वागत चंद्रपुर जिल भद्रावती इधे आयुध निर्मित वसाहतीत सद्या बिबटा पावर वाला है या ठिकाणी एक दोन बिबटे एकाच वेळेला फिरत असल्याचं दिसलं आहे त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान आयुध निर्माणातील कर्मचाऱ्यांच्या नवीन डी एस सी जवळ या बिबट्याची जोडी आढळून आली आणि वारंवार ही जोडी इथे आढळल्यानं सध्या परिसरात भीतीचं वातावरण आहे शुक्रवारपासून पुढचे तीन दिवस बँका बंद आहेत त्याच्यामुळे आज आणि उद्या आज बाहेर पडा आणि बँकांची सर्व कामं करून घ्या आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशननं संपाची हाक दिले त्यामुळे एकतीस जानेवारी एक, एक फेब्रुवारी असे शुक्रवार शनिवार आणि रविवारची सुट्टी असे एकूण तीन दिवस बँका बंद असतील त्यामुळे आज आणि उद्याच आपली बँकांची कामं उरकून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे तिकडे क्रिकेटर आणि भारतीय महिला संघाची कर्णधार मितालीराज हिच्या संघर्षाची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल अभिनेत्री तापसी पन्नू ही मितालीराजच्या भूमिकेमध्ये हे पाहायला मिळणार आहे शाबास मिठू या मितालीराजच्या बायोपिकचं पहिलं पोस्टर नुकतंच समोर आलं आहे शाबास मिठू हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये पाच फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे राहुल राहुल ढोलकिया हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे